महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. नितीन देसाईंचं पार्थिव एनडीए स्टुडिओमध्ये आणण्यात आलंय. अंतिम दर्शनासाठी पार्थिव स्टुडिओत ठेवण्यात येणार आहे. बुधवारी नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीला मोठा धक्काच बसला. याच एनडीए स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावे ही त्यांची अंतिम इच्छा होती आणि त्यांचं पार्थिव अखेर आपण बघतोय की एनडीए स्टुडिओमध्ये आणण्यात आलंय. अतिशय शोकाकुल असं वातावरण. चित्रपटसृष्टीतील विश्वकर्मा अशी त्यांची ओळख होती. अनेक नावाजलेल्या चित्रपटांचे मोठमोठे सेट त्यांनी तयार केले होते. भव्यता म्हणजेच नितीन देसाई असं समीकरण अगदी घट्ट रुजलेलं होतं. तेच नितीन देसाई म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई जे कला दिग्दर्शक, एक निर्माता, एक दिग्दर्शक, एक कलावंत म्हणून सगळ्यांना बघायला मिळाले, ते अशा पद्धतीने एक्झिट घेतील असं कोणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. बुधवारी ही बातमी समोर येताच क्षणी सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अगदी चाणक्य या सिरियलपासून तर भारत एक खोज, परिंदा, 1942 या लव्ह स्टोरी, लगान, हम दिल दे चुके सनम, देवदास, नॅशनल अवॉर्ड ने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. नितीन देसाई व्हेरी हम्बल ह्युमन बीइंग हु केम फ्रॉम व्हेरी हम्बल बिगिनिंग्स हॅड द स्ट्रेंथ अँड द गट्स टू ड्रीम and then had the strength and the desire to fulfill them. Three cheers to you, Nitin. Nitin Desai, very humble human being who came from very humble beginnings, had the strength and the guts to dream, and then had the strength and the desire to fulfill them. नितीन देसाई यांचं पार्थिव एनडीए स्टुडिओत आणण्यात आलेलं आहे. चित्रपटसृष्टीतील बहुतांश कलावंत ज्यांनी ह्याच एनडीए स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या मालिका, चित्रपटाचं शूटिंग केलं, भव्य असे वेगवेगळे सेट या एनडीए स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेले आहेत, त्याच एनडीए स्टुडिओमध्ये याच्या निर्मात्याला अखेरचा निरोप देण्याची वेळ आपल्यावरती येईल असं कुठल्याही कलावंताला, तंत्रज्ञाला वाटलं नसावं. पण अखेर हा क्षण आणि त्यातलं हे वास्तव जे मान्य करायला हवं. पण नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्याकरता म्हणून सगळी तयारी तिथं करण्यात आली आहे आणि याच एनडी स्टुडिओत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाईंनी 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली आणि त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जाते. एनडी स्टुडिओतील कर्मचाऱ्यांनी देसाईंच्या कामांची छोटीशी चित्रफीत तयार करत त्यांना श्रद्धांजली व्यक्त केलेली जी आता आपण नुकतीच बघितली. या आधुनिक विश्वकर्माबद्दल सगळ्यांच्याच मनात एक वेगळं स्थान होतं. या इंडी स्टुडिओच्या माध्यमातून केवळ त्यांनी वेगवेगळे सेट नाही उभारले तर या स्टुडिओच्या माध्यमातून तिथले स्थानिक असतील आणि या चित्रपटसृष्टीत यू बघणारे वेगवेगळे तंत्रज्ञ म्हणजे कला क्षेत्रापासून तर अगदी कॅमेरामनपर्यंत, सिनेमॅटोग्राफरपर्यंत
सगळ्यांनाच त्यांनी इथे काम देऊ केलं होतं. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी मनाली पवार आत्ता क्षणाला तिथल्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. मनाली, अखेर या आधुनिक विश्वकर्माला आपण अखेरचा निरोप देतोय. अत्यंत भावपूर्ण असं हे वातावरण आहे. तुझ्या काय माझ्या काय अनेकांच्याच मनात, म्हणजे सगळ्याच पत्रकारांच्या मनात त्यांच्या अनेक आठवणी आहेत. काय बोलावं असा प्रश्न आहे. काय कशा पद्धतीने व्यक्त होशील? हीच अवस्था विशाल माझी पण झाली आहे. एनडी स्टुडिओमध्ये प्रवेश करताच हाच तो एनडी स्टुडिओ आहे का जी स्वप्न घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी 2005 साली या स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओच्या आत येताच इतकं वातावरण प्रफुल्लित असायचं. नेहमी कोणती तरी छान गाणी सिनेमातली वाजायची. आज मात्र हा स्टुडिओ पूर्णपणे निशब्द झालेला आहे, शांत झाला आहे. माझ्या मागे तू बघत असशील, या ठिकाणी विविध सेट्स असायचे सिनेमांचे, मालिकांचे, वेगवेगळ्या शोजचे, रियालिटी शोज व्हायचे. मात्र आजचा हा जो सेट दिसतोय हा नितीन चंद्रकांत देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हा अंतयात्रा रथ या ठिकाणी उभारण्यात आला आहे. त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांचं एनडी स्टुडिओमधलं चार्लेट 2 नावाचं पर्सनल जी विला होती ती त्या विलामध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांचे नातेवाईक या ठिकाणी दर्शन घेत आहेत. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनासाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. पुढच्या काही वेळातच अंत्ययात्रेला देखील सुरुवात होईल. त्यानंतर संपूर्ण स्टुडिओमध्ये शेवटचं दर्शन म्हणूया किंवा नितीनदादा ज्यांना संपूर्ण सिनेसृष्टी ओळखते या नितीनदादांना या स्टुडिओमधनं फिरवण्यात येईल. आणि त्यानंतर नितीन चंद्रकांत देसाई यांचा सगळ्यात आवडता सेट या एनडी स्टुडिओतला तो म्हणजे लाल महाल. त्या लाल महालामध्ये सगळ्यांसाठी त्यांचं पार्थिव जे आहे अंत्यदर्शनासाठी खुलं करण्यात येईल. मात्र त्यांच्या आठवणींना जर उजाळा द्यायचा झाला या क्षणी, तर प्रत्येकाच्या डोळ्या ज्या आहेत ना, डोळ्यांच्या कळा ह्या खरं तर विशाल पाणावलेल्या आहेत. कारण नितीन चंद्रकांत देसाई हे नाव मराठी हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य करत होतं, पण आपल्या सगळ्यांसाठी ते अधिक भावलं कारण ते नाव मराठमोळं होतं. आणि या नावानं, या मराठमोळ्या नितीन देसाई यांनी आपली छाप संपूर्ण देशावर नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा उमटवली होती. आज हॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांची ख्याती आहे. इतकं मोठं काम त्यांनी या 52 एकर म्हणजे 52 एकर जमिनीवर त्यांनी उभारलेलं होतं. त्यांची प्रत्येक कलाकृती इथे आत शिरताच जिथे जिथे तुझी नजर जाईल तिथे पाहायला मिळेल. लेफ्ट राईट करत जसं आपण जाऊ तिथे विविध सेट्स उभारण्यात आले आहेत, विविध कलाकुसर करण्यात आले. कारण नितीन देसाई हे फक्तच कला दिग्दर्शक नव्हते तर ते सेट डिझायनर होते, निर्माते होते, दिग्दर्शक होते. त्यांनी सिनेमे दिग्दर्शित केले आणि त्यांनी अभिनयसुद्धा जय हॅलो जय हिंद नावासारख्या मराठी सिनेमातून अभिनयसुद्धा केला. म्हणजे या माणसानं काय नाही केलं, अष्टपैलू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अशी माणसं इंडस्ट्रीला, सिनेसृष्टीला दुर्मिळच असतात. आणि त्यांचं अशा पद्धतीनं जाणं, कारण मनमिळाऊ नितीन देसाई माणूस म्हणून ते फार ग्रेट होते. लालबागच्या राजाचा देखावा जो आहे तो गेली कित्येक वर्ष ते साकारत होते. प्रजासत्ताक दिनी त्यांनी चित्ररथ जो आहे, शिवाजी महाराजांचा चित्ररथ त्यांनी साकारला होता. आणि या चित्ररथासाठी त्यांना पहिलं पारितोषिक, ते पारितोषिक त्यांचं नव्हतं, ते महाराष्ट्राचं होतं. महाराष्ट्राची ती शान होती. असं अव्वल दर्जाचं काम नितीन चंद्रकांत देसाई यांनी केलं. 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 2 वेळेस फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि अनेक नामांकित पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्यांच्या ऑफिसमध्ये मी सकाळी गेले, त्या ऑफिसमध्ये जाताच सगळे अवॉर्ड जे कायम बोलके असायचे. अजून काहीतरी नवीन सिनेमा येणार आणि आणखी एक नवा अवॉर्ड तिथे सामील होणार. पण मात्र आज हे सगळे अवॉर्ड जे आहेत हे सुद्धा सुन्न झालेले होते. कारण नेहमीच आपली शान घेऊन जगणारे नितीन चंद्रकांत देसाई आज निशब्द झालेले आहेत. त्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. असं का केलं? जो माणूस सदैव बोलत असायचा, सगळ्यांच्या भेटीगाठी घ्यायचा, आणि त्या माणसाला आज असं एकाकी व्हायची वेळ का आली? असे अनेक प्रश्न सुरू आहेत सगळ्यांच्या मनात. याचा तपासही सुरू आहे. मात्र आता सध्या काही वेळापूर्वी विनोद तावडे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी संपूर्ण स्थळाची पाहणी केली, त्यांचं दर्शनही घेतलेलं आहे. अनेक राजकीय मंडळी असतील किंवा सिनेसृष्टीतली मंडळी असतील ती त्यांच्या अंत्यदर्शनाला येणार आहेत. आणि त्यांचे नातेवाईक, कुटुंब आणि विशेष म्हणजे विशाल मी आवर्जून उल्लेख करेन, या स्टुडिओमध्ये नितीन देसाई घरी जितकं राहत नसतील तितकं या स्टुडिओत त्यांचं वास्तव्य होतं. प्रत्येक कानाकोपऱ्यात ते कितीही उशिरा आले तरी व्हिजिट करायचे. आणि त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी आहेत, पण आज फक्त तेवढेच सहकारी इथे उपस्थित नाही तर अख्खं कर्जत गाव, चौक, नेरळ इथून सुद्धा अनेक मंडळी त्यांच्या चाहता वर्ग मनाली अर्थात मोठा होता. आणि ते सगळे या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय. आपला संपर्क साधला होता.
बरोबर, अगदी अनेक आठवणी त्यांच्या मनात आणि व्यक्त व्हायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतात, कारण क्षणच तसा आहे, भावूक करणारा असा क्षण क्षण आहे. धन्यवाद मनाली या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात इतरही घडामोडी. ठाण्यातील जोशी बिडेकर महाविद्यालयातील NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली. जोशी बिडेकर कॉलेजच्या प्रांगणात NCC चं प्रशिक्षण देण्यात येतं आणि या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष्य शिक्षा करण्यात येते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी बिडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी हे मारहाण प्रकरण गांभीर्याने घेतलं, विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, हे असले प्रकार आम्ही कुणी खपून घेणार नसल्याचं सुचित्रा नाईक यांनी म्हटलं आहे. तर या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे. असं व्हायलाच नाही पाहिजे, ही अतिशयच म्हणजे घृणास्पद गोष्ट घडलेली आहे. ती घडून गेली असेल तर ती अतिशय घृणास्पद आहे आणि नक्की याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार. त्यांनी चूक केली आहे, त्याला कदापिही सोडलं जाणार नाही. आणि मुलांनी केवळ एका मुलाच्या भीतीमुळे एवढी चांगली ॲक्टिव्हिटी सोडावी हे मला अजिबात मान्य नाही. आपण नक्की त्याची काही शहानिशा करू, नक्की त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी आणि नक्की ते आपण आणि याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपल्या बरोबर आहे. अजित, महत्वाचा या सगळ्या कृतीनंतर मुद्दा आहे तो म्हणजे काय ऍक्शन घेण्यात आली. आताच आपण जर पाहिलं तर प्राचार्य जे आहेत वेंद्रे मॅडम त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याने एक कृत्य केलेलं आहे आणि जे मुलांना तुम्ही मारताना पाहताय ती मुलं देखील जे आहेत ज्युनियर आहेत. NCC मध्ये ट्रेनिंगच्या दरम्यान अशी काही घटना अनेक वेळा समोर आलेले आहेत, इथंच नाही तर राज्यभरात समोर आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवरती कॉलेजने याची तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबरीनं कॉलेजची एक समिती स्थापन करून या संबंधामध्ये योग्य ती चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. जो व्यक्ती मुलांना मारतोय त्या जो तरुण आहे तो देखील विद्यार्थी आहे, तिथे शिक्षक नसताना त्याने हे कृत्य केलेलं असं कॉलेजचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवरती आता त्या तरुणावरती कारवाई करण्याकरता एक अहवाल तयार केला गेला आहे आणि त्यानुसार जोशी बिडेकर कॉलेजचे जे हायर अथॉरिटी आहे त्या हायर जे अथॉरिटी आहेत त्यांच्यासमोर ठेवून नेमकी काय कारवाई केली गेली थोड्या वेळात स्पष्ट होईल. पण दरम्यान या सगळ्या व्हिडिओ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांनी जोशी बिडेकर महाविद्यालयाच्या गेटवर येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेली आहेत आणि त्यांची एकच मागणी की ज्या पद्धतीनं हा प्रकार घडलेला आहे हा विद्यार्थ्यांवरती केलेला अमानुष प्रकार आहे. याचबरोबरीनं हा विद्यार्थी जे काही करतो आहे मुलांना मारतोय यावर शिक्षकांचं का लक्ष नव्हतं या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते जोशी बिडेकर कॉलेजच्या गेटवरती आंदोलन करत आहेत. याच पद्धतीनं त्यांनी मॅनेजमेंटला देखील लेटर दिलेलं आहे की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी या संबंधित लोकांवरती कारवाई करावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नये याकरता देखील काळजी घ्यावी असं देखील निवेदन जे आहे दोन्ही पक्षाकडून दिलं गेलेलं आहे. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात बातमी आहे धाराशिवमधनं. तुळजाभवानी मातेच्या गायब अलंकाराचा छडा लावण्यासाठी करण्यात येत असलेली प्राचीन अलंकाराची पुनर्मोजणी पूर्ण झाली आहे. याचा अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणी कोणाला दोषी धरून कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुरुवारी मातेच्या दैनंदिन पूजेसाठी वापरात येणाऱ्या डबा क्रमांक सातमधील अलंकाराची पुनर्मोजणी करण्यात आली. अलंकार मोजणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना आज सादर करण्यात येणार असल्याची माहिती असून जिल्हाधिकारी कोणास दोषी धरणार याबद्दल कोणावरती कारवाई केली जाणार याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. आणि याबद्दल बोलणार आहोत आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आत्या क्षणाला आपल्या बरोबर आहे. बालाजी, ही अत्यंत गंभीर बाब आहे की माता तुळजाभवानी हे अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. अशावेळी तिच्या एकूणच पूजा प्रक्रियेतले जे महत्त्वाचे पुराण दागिने आहेत त्यातले काही दागिने गायब असल्याचं कळतं आहे. याबद्दलचा अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येतोय, त्यातला काही तपशील कळू शकलाय का?
विशाल एकूण जर बघितलं तर या दागिन्या संदर्भात असेल किंवा मंदिराच्या दानपेटी संदर्भात असेल, आपण वारंवार याचा न्यूज एटी लोकमत पाठपोवा करत आहे. आणि याच्यामध्ये एकूण जर बघितलं आपण की सुरुवातीपासूनच या सगळ्या दागिन्याचा जो आहे तो चोरीच्या घटना असतील किंवा या घटना वेळोवेळी मंदिरात उघड झालेल्या आहेत, मात्र याच्यापर्यंत जे पहिल्यापासून जे धबक्या आवाजात जे बोललं जातं की याच्यामागे मोठी लॉबी असल्यामुळं याच्यावरती कार्यवाही केली जात नाही. आता ज्या पद्धतीनं 15 वर्षानंतर मंदिर प्रशासनानं सगळं सोनं जे आहे ते मंदिर संस्थांचं मोजण्यासाठी घेतलं होतं, त्यात ती मोजदार पूर्ण झाली. त्यानंतर जे देवीची रोज नित्य नियमात जे राजा महाराजांनी देवीला जे अलंकार दिले होते त्या अलंकाराचे डब्बे 7 होते, त्या 7 डब्याचीही मोजणी करण्यासाठी घेतलं होतं. मात्र या डब्यातील अलंकार काही गहाळ झाले आणि ज्या ठिकाणी जे अलंकार गहाळ झाल्याच्या नोंदी आहेत त्या डब्यात दुसरे अलंकार सापडले, असे अनेक प्रकार जे आहेत ते मोजणीमध्ये उघड झाले होते. तसा अहवाल जी मोजणी समितीचे सदस्य आहेत, पुजारी असतील किंवा तिथल्या काही मंदिर संस्थांनी नेमलेले अधिकारी असतील, याच्या यांनी मंदिर संस्थांच्या विश्वस्त जिल्हाधिकारी यांना दिला होता. त्यानंतर ही गहाळ झालेल्यासाठी पुनर्मोजणी करण्यात यावी असे आदेश सचिन मुंबाजी यांनी काही दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी दिले होते. त्यानुसार ही मोजणी जी आहे त्या जवळपास पूर्ण झालेली आहे आणि या मोजणीचा अहवाल जी आहे ती मंदिर संस्थान समितीचे सदस्य जे आहेत त्या आता आज जिल्हाधिकारी यांना देण्याची शक्यता वर्तवलेली आहे. एकूण इतर बघितलं विशाल की या माध्यमात सगळ्या बातम्या यायला लागल्या की चोरीच्या, याच्यानंतर जिल्हाधिकारी जे आहे ते सक्त सूचना ज्या आहेत ती प्रसार माध्यमाला कुठलीही माहिती या संदर्भात द्यायची नाहीये असं मंदिर समितीच्या सगळ्या प्रशासनाला कळवलेलं सांगितलेलं आहे की या संदर्भातल्या बातम्या बाहेर येत आहेत त्यामुळे कुणीही देऊ नका. मात्र याच्या ज्या सगळ्या ज्या आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार की यामध्ये अनेक गंभीर बाबी ज्या आहेत त्या अहवालात उघडल्या, किमान 1-7 नंबरचा डब्बा असेल किंवा 4 नंबरचा डब्बा असेल 5 नंबरचा असेल, याच्यातली मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या गायब झालेले आहेत, त्याचा कुठेतरी ताळमेळ लागत नाहीये. आणि याच्यामध्ये आता नेमकं हे बघावं लागेल की या गेल्या अनेक अधिकाऱ्यापासून जी मागच्या अनेक वर्षाचा हा सगळा हिशोब आहे की त्याच्यामध्ये अनेक पदाधिकारी होते की त्यांच्या कार्यकाळात हे दागिने गायब झालेत, याच्यावर जिल्हाधिकारी नेमकं कोणाला दोषी धरतात कोणावर हे बघणं फार महत्वाचं ठरेल. धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत राज्यातील काही प्रमुख शहरांचं आजचं तापमान. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मागणी प्रचंड वाढली.